नमस्कार शेतकरी मित्रहो, आज आपण जाणून घेऊया रजनीगंधा या फुलशेतीच्या संदर्भात। रजनीगंधालाच स्थानिक भाषेमध्ये निशिगंधा सुद्धा म्हणतात। आज घडीला फुलशेतीमध्ये रजनीगंधा या शेतीचे भरपूर फायदे आहेत। रजनीगंधा हे एक सुगंधित पांढऱ्या रंगाचे फूल आहे। या पिकाला लागवडीनंतर तब्बल 3 वर्षापर्यंत फुलाचे उत्पादन घेता येऊ शकते। या पिकाची शेती फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून अथवा एक सलग शेतीपट्ट्यामध्ये सहज सुलभ होते। संपूर्ण वर्षभर या पिकापासून फुलांचे उत्पादन मिळत राहते। या पिकाला कीड अथवा रोगराईचा जराही धोका नसतो। या पिकाची शेती एप्रिल महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत कधीही शक्य आहे। जमिनीची निवड करताना मात्र पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन यासाठी लाभदायक ठरते। या पिकाची लागवड ही कंदापासून होते। रजनीगंधा फुलांची संपूर्ण वर्षभर मागणी असते आणि स्थानिक बाजारपेठेमध्येच आपल्याला याचा योग्य भाव मिळून देतो। बुके बनवण्यापासून ते लग्न समारंभ, मंडप डेकोरेशन, मंदिर आणि अशा अनेक मंगल उत्सव प्रसंगी या फुलांना सतत मागणी असते। या पिकाची लागवड ही बेड बनवूनच त्यावरच करावी। 1 एकरला साधारण 15 ते 20 हजार गंधाची लागवड करता येते। रजनीगंधा पिकामध्ये फुलांचे योग्य उत्पादन घेण्याकरिता आवश्यकतेनुसार जैविक खते, कंपोस्ट खते इत्यादी टाकणे जरुरी आहे। त्याबरोबरच कुजलेले शेणखत आवश्यकतेनुसार वापरावे। NPK व सूक्ष्म अन्नद्रव्य यांचासुद्धा वापर करता येईल। तणनाशकाचा मात्र चुकूनही वापर करू नये। शेत तंद्रही ठेवावे, त्याकरिता निंदनास प्रथम प्राधान्य द्यावे। या पिकाच्या अधिक माहितीसाठी अथवा उत्तम दर्जाचे कंद पाहिजे असल्यास संपर्क साधावा 8788504180।